आणि आपण बघतोय आज दोन पाहुण्या सलाम महाराष्ट्रमध्ये आले आहेत. एकतर फोटो जर्नलिस्ट आपल्यासोबत संजय आहे आणि त्यासोबत प्राची कुलकर्णीकडे आपण परेडसाठी जाणार आहोत. प्राची, मला सांग, आपण बघतोय हे सकाळी 6 वाजल्यापासून ही परेड इथे सुरू आहे. एक महिला या परेडचं नेतृत्व करते आहे, मला सांग त्या महिलाबद्दल काय सांगशील, तिने कशा प्रकारे या सगळ्या परीक्षांमधून ती पास झालेली आहे आणि या पदापर्यंत पोहोचली आहे. हरलीन चोप्रा ही जी कॅडेट आहे ही 2004 मध्ये AFMC ला जॉईन झालेली कॅडेट आहे. ती लुधियानाची आहे मूळची आणि तिला आजपर्यंत तिने 4 मेडल्स इथे मिळवलेले आहेत. एवढे सगळे मेडल्स मिळवणारी ही महिला असल्यामुळे तिला त्या कॅडेटला हरलीनला इथे ही नेतृत्व करायची संधी मिळालेली आहे. श्वेता, खरंय प्राची, इथे संधी मिळाली दिली. एकंदरीतच या कॅडेट्स बद्दल सांगशील की 103 कॅडेट्सनी इथे सहभाग घेतलेला आहे या पासिंग आउट परेड मध्ये. कुठून कुठून हे कॅडेट्स आलेले होते इथे? संपूर्ण भारतातले हे कॅडेट्स असतात आणि जेव्हा AFMC एंट्रन्स टेस्ट होते त्यावेळेला त्यांना ज्यांना मेडिकल डॉक्टर व्हायचं असतं आणि ज्यांना मिलिटरी जॉईन करायचे असते असे जे कॅडेट्स असतात ते AFMC जॉईन करतात. आणि असे एकूण 103 हे कॅडेट्स होते संपूर्ण भारतातनं आलेले जे AFMC मध्ये शिकत होते इथे. आणि AFMC मध्ये शिकत असणाऱ्या या कॅडेट्सना गेली 4 वर्षाचे त्यांच्या कष्टांचं फळ आज ह्या रूपाने मिळालेलं आहे. आणि त्यांनी या 103 कॅडेट्सनी आज फायनली त्यांची कमिशन घेतलेलं आहे. नक्कीच प्राची, तुझ्याकडे आम्ही पुन्हा येतोय, पण सध्या आपण महाराष्ट्राच्या दर्शकांनाही दृश्य दाखवूयात. मेडिकल आर्म फोर्स कॉलेजची ही पासिंग आउट परेड तिथे पुण्यामध्ये सध्या सुरू आहे. The core motto, Sarve Santu Niramaya, meaning may all be free from disease and disability. Now, the company... या पासिंग आउट परेडविषयी आपण प्राचीकडनं माहिती घेणार आहोत. पासिंग आउट परेड कशी असते हे आपण बघणार आहोत, पण आपल्याबरोबर शची मराठे पण आहे, तिच्याबरोबर फोटो जर्नलिस्ट आहे संजय. शची, संजयला असं विचारायचं होतं की प्रत्येक फोटो जर्नलिस्ट किंवा प्रत्येक फोटोग्राफरचं एक खास असं ठिकाण असतं की ज्याला तिथे जाऊन फोटो काढायचे असतात त्याला तिथे जाऊन फोटो काढायला आवडतात. संजयचं असं कोणतं ठिकाण आहे तिथे? संजय, मला सांग की प्रत्येक फोटोग्राफरचे काय काय विषय असतात, अभ्यासाचे काय ठिकाण असतं आवडते, तर तुझं असं काय स्पेशालिटी आहे की ज्याचे तुला फोटो काढायला खूप आवडतं? मला ऑफबीट पिक्चर्स काढायला खूप आवडतं. बेसिकली नॉट अ सेलिब्रिटी बट नॉर्मल पर्सन हु इज म्हणजे वेगळं काहीतरी त्याच्याकडून दिसतं आपल्याला, ते जास्त काढण्यात आवडतं. कॉमन वस्तू मी कधीच शूट करत नाही, मला अनकॉमन वस्तू फार आवडतात आणि मी ते जाणून बुजून त्यासाठी वेळ काढून मग मी शूट करतो ते. मग असे कुठले कुठले फोटो काढलेले आहेत की जे थोडे अनकॉमन आहेत आणि काहीतरी वेगळं त्याच्यातनं दिसतं लोकांना? बेसिकली मी पिक्चर बियॉन्ड पिक्चर म्हणून पोस्टर्सवर शूट केलं होतं. सामान्य माणसाला रोजच्या जीवनात दिसतं ते पोस्टर्स बस स्टॉपवर असतात वगैरे, पण त्याच्या लाईफ नसते आणि त्याच्या समोरून जर लाईफ गेली तर ते पिक्चर किती गमतीदार होतं हे मी दाखवत असतो बेसिकली त्याच्यातून. तर माझं ते पिक्चर बोलतं मग शेवटी आणि त्या पिक्चर थ्रू आपल्याला समोर कॅप्शन आहे की नाही गरज लागत नाही, 1000 वर्ड्स असं म्हणतात त्याला स्पीच अबाउट पिक्चर, तसं ते पिक्चर सांगून जातं सगळ्यांना. आता तू म्हणालास की कॅप्शन हे खूप महत्वाचं असतं फोटोमध्ये, म्हणजे जितका फोटो बोलका असेल तेवढं कॅप्शन ही अजून त्याच्यात 4 चांद लागतात, तर हे कॅप्शनची गंमत आहे ते कसं काय शिकला, म्हणजे काय असतं कॅप्शन कसं असलं पाहिजे आयडियली? आयडियली कॅप्शन असं असलं की साधं आणि सिम्पल असलं पाहिजे आणि ते कॉमन माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे.
कॉमन माणूस जेव्हा पेपर उचलतो आपला आणि तेव्हा बघतो आणि कॅप्शन वाचतो, फोटोच्या खाली कॅप्शन काय आहे ती त्याला लक्षात यायला पाहिजे लगेच, आणि ती अशी कॉम्प्लिकेटेड नसली पाहिजे. आणि माझा बॉस हा होशी जाल म्हणून आहे, तो फार सुंदर कॅप्शन देतो, त्याच्याकडून आम्ही भरपूर काही शिकलो. मग असा एखादा छान फोटो की ज्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागले, खूप तंगडतोड करावे लागले, असा काही फोटो आहेत का? बेसिकली बिलिन क्लिंटन आले होते इकडे मुंबईमध्ये, तेव्हा त्याचा पिक्चर सर्वांनी शूट केले होते, आणि माझ्याकडे एकट्याकडे असा होतं की पास वगैरे नव्हता, आणि मला सांगितलं की जाऊन अंबानीच्या घराच्या समोर थांब, तिथून ते काय मिळेल किंवा, तर मी म्हटलं काही मिळणार नाही बेसिकली. आणि तो तिकडून मला एवढं कळलं की तो महालक्ष्मीच्या धोबी घाटामध्ये जाणार आहे, व्हिजिट करणार आहे, तर मी त्याला अक्षरशः माझ्या बाईकवर चेस केली त्याच्या कॉन्वेला, आणि समोरून मागची जी कॉन्वेची जी सिक्युरिटी होती ती अक्षरशः सांगायची गोळी मारू का अक्षरशः वगैरे, आणि आम्ही त्याला न भीता वगैरे त्याच्या मागे जाऊन तो पिक्चर मला मिळाला, आणि तो मी पब्लिश केला होता, आणि माझा एडिटर खूप खुश होता त्यावेळी. नक्कीच भक्ती खूप मेहनत केलेली आणि खूप पायपीट केल्यानंतर संजयला असे छान छान फोटो मिळतात, कारण प्रत्येक कामामागे मग तो फोटो असो किंवा काही असो परेड देखील असो त्याच्यामागे मेहनत लागते. खरं शची जशी जसं तुझ्यासारखे पत्रकार आहेत त्यांना बातमी गोळा करण्यासाठी जसं धडपडावं लागतं, तसंच या फोटो जर्नालिस्टला सुद्धा धडपडावं लागतं तो क्षण कॅच करण्यासाठी. आणखी संजयचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत, आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा आर्म फोर्सची जी पासिंग आउट परेड सुरू आहे तिथे जाणार आहोत. बघायचे आहेत प्राची कुलकर्णी पुण्यामध्ये आहे, शची मराठी मुंबईमध्ये आहे, त्यांच्याकडेही जायचंय. पण इथे एक ब्रेक घेऊया, पहा फक्त आयबीएन लोकमत.